किरण बेदी जयाप्रदा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किरण बेदी आणि जयाप्रदा भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बेदी आणि जयाप्रदा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळते आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजप त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या क्षणाची मोठी बातमी, किरण बेदी जयाप्रदा दिल्लीमधून भाजपच्या वतीनं निवडणूक लढणार हे आता प्राथमिक माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, काय सांगाल, किरण बेदी जयाप्रदा भाजपच्या वाटेवर आहे, एकूणच भाजपला शत प्रतिशत दिल्ली हे जे त्यांचं सूत्र आहे त्यानुसार आता कशाही परिस्थितीत दिल्ली जिंकायची आणि त्यासाठी वाटेल ते अनायासे आम आदमी पक्षाचा असलेला प्रभाव पाहता त्यांना पूर्णपणे पराभवाच्या छायेत नेण्यासाठी मोठी नावं उतरवण्याची तयारी केली आहे, काय माहिती मिळते? बिलकुल, जयाप्रदा या समाजवादी पक्षाच्या मान्यता सुद्धा होत्या, खासदार सुद्धा होत्या आणि त्यांचे समाजवादी पार्टीशी चांगले संबंध सुद्धा होते. मात्र त्यानंतर दुरावा निर्माण झाला होता आणि हा दुरावा कॅच करण्यामध्ये भाजप कुठेतरी यशस्वी होताना दिसते. त्याचबरोबर किरण बेदी यांनी सुद्धा अण्णा हजारे यांच्यासोबत आंदोलनामध्ये उडी घेतली आणि एक प्रकारे आप पक्षाला पाठिंबा सुद्धा दिला होता. मात्र त्यानंतर आप पक्षाची दुपळी माजली होती, कुमार विश्वास बाजूला पडले होते, शाजिया इल्मी या बाजूला पडल्या होत्या. भाजपनं स्ट्रॅटेजी बनवली होती, शाजिया इल्मी यांनाच अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये उभं करण्याची स्ट्रॅटेजी बनवली होती. मात्र आता आणखी दोन जे महत्वाचे मोहरे आहेत, किरण बेदी आणि जयाप्रदा, या दोघांनाही आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपची प्रयत्न सुरू आहे आणि जवळपास यशस्वी होताना सुद्धा दिसते. येत्या काही कालावधी मी जे दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये हे दोन्ही जे दिग्गज आहेत, किरण बेदी या अधिकारी सुद्धा आहेत सामाजिक चळवळीमध्ये, त्यांचा सभा सुद्धा असतो वारंवार. त्यानंतर आप पक्षाच्या विरोधामध्ये प्रचारामध्ये जर सभा घेतला तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळेच ही भाजपने ही संपूर्ण स्ट्रॅटेजी बनवली आहे. नक्कीच, भाजपची फार मोठी रणनीती मानली जाते. भाजपनं नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आता स्त्री शक्तीचा वापर करत या सगळ्या मोहऱ्यांना युद्धात उतरवण्याचं ठरवलं आहे. धन्यवाद रामराजे या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.